पावसाळा संपणार की नाही अशी परिस्थिती यावर्षी आहे खर तर एप्रिल आणि मे महिन्यात दरवर्षी ढगांच्या गडगडाटासह वळीव पाऊस पडतो पण यावर्षी ऑक्टोबर महिना, या महिना उजाडला तरी वळवासारखा पाऊस कोसळतोय आज सायंकाळी पुन्हा एकदा ढगांच्या गडगडाटासह ढग फुटीसारखा मुसळधार पाऊस झाला सकाळी कडक ऊन पडलं होतं मात्र दुपारनंतर ढग दाटून आले आणि ढगाळ हवामान झालं सायंकाळी चार वाजण्याच्या चा सुमारास मुसळधार पावसानं कोल्हापूर शहराला चांगलं झोडपून काढलं या वर्षी दोन वेळा कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा तडाखा बसला गेल्या वर्षीच्या महापुराच्या जखमा अजून ताज्या असतानाच याही वर्षी पुन्हा महापूर किती नुकसान करणार याबद्दल नागरिकांच्या मनात धाकधूक होती आता ऑक्टोबर महिना उजाडला तरी अजून पावसाची रिपरिप कायम आहे आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा कोल्हापूर शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं विशेष म्हणजे पाऊस सुरू होण्याआधी काही काळ ढगांचा गडगडाट झाला वास्तविक वळवाच्या पावसाच्या वेळी ढगांचा गडगडाट असतो आता ऑक्टोबर महिना उजाडला तरी सुद्धा वळवासारखा पाऊस पडत असल्यानं अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी एकशे पंधरा टक्के पाऊस झालाय आता पाऊस पाऊस बास अशीच सर्वांच्या मनात भावना आहे पण अजूनही ढगाळ हवामान आणि पावसाची रिप रिप असंच वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात आहे कधी ऊन तर बऱ्याचदा ढगाळ हवामान आणि त्यातून वाढणारा आजार पण यामुळे सर्वसामान्य माणूस पुरतावाईत आगलाय आज सायंकाळी सुमारे तास पाऊस या पुन्हा एकदा सकल भागांमध्ये प्रचंड पाणी साचलं यावर्षी ढगफुटी सारखा पाऊस पडण्याच्या घटना वाढल्यात संपूर्ण निसर्ग चक्र बदलत चाललं असून लहरी निसर्गाचा फटका मानवाला बसू लागलाय आधीच कोरोनामुळे वैतागलेल्या आणि धास्तावलेल्या लोकांना यावर्षी वरुण राजानं चांगलाच फटका दिला आहे